आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाढा वाढा लवकर, भूक वाढली आहे. अहो काय लहान मुलासारखं करताय, घमघमाट किती सुटलाय बघ ना. नंदा एक काम कर, सगळ्यांसाठी पुलाव थोडा बाजूला काढून ठेव, कारण काय रुद्र जर आला तर तो सगळं सगळं संपवून टाकेल, चाटून पुसून खाईल, कुणालाच काही बोलणार नाही. काय हे काही जगातलं शेवटचं बाऊल नाहीये, इथे सुद्धा आहे. मग रुद्र दादांना सगळ्यात खाऊ द्या, म्हणजे मला भांडी घासायलाच नको. अरे काय, अरे हो पण महाशय आहे कुठे? राजन भाऊजी कामात येतो, काम वाढली आहेत ना जरा, तू नाही येऊ शकणार. काम काय चालूच राहत, जेवणाच्या वेळी सगळं बाजूला ठेवायला हवं ना, मी बोलावून आण. हो आण, बरोबर आहे गौरीच, वेळीच जेवायला हवं. तू एक काम कर ना गौरी, तू त्याचा डब्बा भरून दे. देवी काही येवर दोघे एकत्र जेवतील. आणि चंदू तू एक काम कर, गौरीने दिलेला डब्बा वरती नेऊन दे आणि त्यांची ताटं वरतीच वाढ. हा हा देविकाजी, तुम्ही हा मुद्दा नमूद केलात ना? हो केलाय. खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे तो. रुद्र सर, मी आपल्यासाठी जेवण इथेच घेऊन येऊ का? काम जास्त आहे ना, इथेच खाऊयात. काय झालं? पुलाव. पुलाव? पुलावाचा वास येतोय. येणारच येणारच, पुलावाचा वास येणारच, कारण पुलावात वाडगा आहे. काय चुकलं वाटत, वाडग्यात पुलाव आहे. ह्या वाडग्यात पुलाव आहे? हा गौरीजींनी पुलाव केलाय. हो तुमच्यासाठी, मज्जा आहे बाबा, मज्जा आहे बाबा. रुद्र सर, मी म्हणत होते आपण आधी काम करून घेऊयात का? चंदू काका तुम्ही पुलाव इथे ठेवून जा ना, आम्ही इथेच खाऊ. अजिबात नाही. का का म्हणजे, अहो एकत्र जेवायचंय ना, विसरलात का तुम्ही? तुम्ही पण माझ्यासारखे विसरायला लागले. चंदू शेट खूप काम आहे, नाही येऊ शकत खाली. तेच तर. नाही नाही गौरी काय म्हणते की जेवायच्या वेळी काम करायचं नाही. इटिंग टाइम नो वर्क. बघा ऑफिसमध्ये आल्यावर मी इंग्लिश पण बोलतो. चंदू काका गौरीला माहित नाही ना काम किती असतं ते, रुद्र सरांना वेळच नाही मिळणार खाली यायला. असं म्हणताय, मग एक काम करा, चव तरी घेऊन बघा, म्हणजे काही कमी असेल तर टाकता येईल. बरं द्या. असं म्हणताय. बसला कवल कवल द्या. काय वाढग द्या. आवडलं तुम्हाला? हो बरे आहे ना. भूक लागली म्हणजे? भूक लागली तर खाली या. चंदू शेठ देविकाजी चला आपण जेवूनच येऊया. चंदू शेठ गौरी अगं तूही जेवून घे, रुद्र नाही येणार, कामात आहे ना तू. ओ हो 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 गौरी काय मस्त सुगंध येतोय. काय मग आज स्पेशल ना? हो मग रुद्रच्या आवडीचा पुलाव केलाय गौरीने, पण बघ ना रुद्रच नाहीये खायला. तो असो किंवा नसो पण मी आज ताव मारून खाणार आहे. चंदू शेठ मला यापेक्षाही मोठी प्लेट आणून द्या. मोठी प्लेट मला हवी आहे, कळलं का? त्यापेक्षा मोठी परातच आणतो ना.
तुम्ही हसू नका, तुम्ही वर काय केलं माहिती आहे ना तुम्हाला? मी थोडा पुलाव मला टेस्टला द्या म्हणून सांगितलं, तर यांनी चमचावर पुलाव दिला मला. मग काय, मला खाली यावंच लागलं. चंदू, कळत नाही का रे तुला, कामात होता ना तो, कशाला डिस्टर्ब केलंस? असं काम करताना उठवू नये मी सांगत होते त्यांना, पण काही हरकत नाही. मला कितीही काम असलं आणि जर बायकोने काही केलं असेल तर ते खाण्यासाठी मी वेळ काढतोच. चला वाडा, एकत्र जेवूया. वा गौरीजी, काय चविष्ट बनवलं तुम्ही. नंदाई, आय एम सो सॉरी हा, पण गौरीजी अन्नपूर्ण आहे असं वाटत ना तुमचे हात. पुढचं कौतुक नंतर कर हा रुद्र. नाही नाही, सांगू द्या ना, ते हातात काय, हातात काय ते. चंदू, देविका, अगं तू उभी का, बस ना. नाही, होऊन देत त्यांचं, कुणाला काही वाढायचं असेल तर. अगं वेडी आहेस का, पाहुणी आहेस ना या घरची? गौरी वाडेत बस तू. बसा बसा बसा. गौरी तू पण बस की? नाही ठीक आहे. सॉरी हा गौरी, तुझी जागा तर नाही घेतली ना मी. म्हणजे इथे बसलेलं चालेल ना? काहीच हरकत नाही, तुम्ही बसा. आणि गौरीजींची जागा फिक्स आहे इथे. मी सांगितल्यावर तरी बसाल ना? बसा बसा बसा. पाणी घ्या. काय झालं देविका ताई, त्रास झाला का? बरं वाटतंय ना आता? हो. बसा गौरी. असू दे, मी घेते वाढत. सापडलं. आता तुला काय सापडलं पुलावात? काही नाही, गाजर, गाजर सापडलं. गाजर? ऍक्च्युली ना माझा जीव खूप तुटतोय हे खाताना. कशामुळे? गाजरालाही भरून आलंय ग तुमचं हे प्रेम बघून. मध्ये नको खाऊस. काय झालं, पुलाव कसा करायचा हे शिकायला आलं की काय? नाही ग, मी शिकून काय करणार, ते तू माझ्यापेक्षा चांगलंच करतेस. बायकोचं कर्तव्य अगदी छान पार पाडतेस, यापुढेही उत्तमपणे पार पाडेल. बायको नवऱ्याला जन्मभर साथ देते, मग मी तरी कशी रुद्रसरांची साथ सोडेल?
खरं तर तेच मला कधी एकटं सोडणार नाहीत. मग असे बघितलं ना त्यांचं किती प्रेम आहे माझ्यावर आणि ते असंच वाढत जाणार आहे. तुम्ही काहीच करू शकणार नाही कधीच. तुम्ही फक्त त्यांचं तुमच्या बद्दलचं मत कसं खराब होणार नाही याची काळजी घ्या. आणि तसंही या जन्मात तरी तुम्ही माझी जागा घेऊ शकत नाही. अगदी खरंय ग गौरी, तुझी जागा मी नाही घेऊ शकत. पण तुला सांगू, मला आता तुझी जागा घ्यायचीच नाहीये. त्यांच्या आयुष्यात एक जागा रिकामी आहे, ती मी घेणार. आणि माझं असं स्थान निर्माण करणार की बाकीच्यांचं महत्व ऑटोमॅटिकली कमी होत जाणार. मी त्यांच्या मैत्रिणीची जागा घेणार आहे, त्यांची सगळ्यात जवळची मैत्रीण. आणि तर तुला माहिती आहे ना, मैत्रीत मर्यादा नसते. आणि निखळ मैत्रीवर कोणी शंका पण नाही घेत. मग तर मी मला जे हवं ते करू शकेन. असंही स्त्री आणि पुरुषात एवढी घट्ट मैत्री फक्त मैत्री कधीपर्यंत राहील, नाही का? अंधार गौरीच्या संसारात कायम असाच राहील. मला आता तुझी जागा घ्यायचीच नाहीये. त्यांच्या आयुष्यात एक जागा रिकामी आहे, ती मी घेणार. मी त्यांच्या मैत्रिणीची जागा घेणार आहे, त्यांची सगळ्यात जवळची मैत्रीण. मग तर मी मला जे हवं ते करू शकेन. असंही स्त्री आणि पुरुषात एवढी घट्ट मैत्री फक्त मैत्री कधीपर्यंत राहील. मी रुद्र सरांना अजिबात माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. रुद्र सर फक्त माझे. गौरीजी काय झालं, झोप नाही लागत आहे का? काही झालंय का? मी माझ्या सुग्रण बायकोचं कौतुक करण्यात कमी पडलोय का? नाही असं काही नाही. मग मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. मग बोला ना, मी तुम्हाला आयुष्यभर ऐकायला तयार आहे. बोला.
बोला, मला ऐकू तरी दे, काय आहे माझ्या बायकोच्या मनात, बोला. काही नाही, मी असंच म्हणाले. पुलाव आवडला ना तुम्हाला? आवडला, खूप छान झाला होता, अगदी तुमच्यासारखा. मग ठीक आहे. झोपायला जायचं, चला. गौरी मेड रूम मधून घरात आली. आता पुन्हा तेच घडणार. गौरीच्या जागी आता देविका असेल. ती मेड रूम मधून घरात आणि गौरी रुद्रच्या आयुष्यातून बाहेर. रेवती, बदल होतोय, घडतोय आणि घडत राहणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? नाही, काय झालं नाहीये. मी जस्ट तुला रिमाइंड करायला आले होते. आज मीटिंग आहे ना रेवती आंटीने फिक्स केलेली? हो हो, आहे माझ्या लक्षात. गुड, मग तू लवकर रेडी हो, तुला आणि रुद्रला जायचंय. आम्ही दोघच? ऑफकोर्स. अगं रेवती आंटीला आणि अर्थात मलाही फुल कॉन्फिडन्स आहे. यू बोथ विल बी इनफ. आणि देविका, तू कम्फर्टेबल आहेस ना रुद्रसोबत जायला? हो, पण आम्ही पहिल्यांदा जाणार तर? यू डोंट वरी ग, तू सगळं नीट हँडल करशील. आणि रुद्र म्हणजे काय सुमित नाहीये, तो तुला व्यवस्थित सांभाळून घे. रॅदर यू विल बिकम क्लोज. आय मीन, आता तुम्हाला एकत्र काम करायचंय तर तशी ओळखही वाढायला हवी ना. तू एकदम फ्री राहा. हो. यु नो देविका व्हॉट आय फील, तुमच्या दोघांचं ना खूप छान ट्युनिंग जमेल. मेड आणि मालकापेक्षा तर नक्कीच बेटर. देविका, मी एक सजेस्ट करू का? तुमचं काम झालं ना की तुम्ही मस्त फिरून या नाशिकमध्ये. तू बघितलं नसेल ना फार काही. बघू कसं जमतंय ते. चंदू काका. चंदू काका, अहो काय करताय, ते थांबू आधी. मी काय सांगते ते ऐका. मॅडम आणि रुद्र सर आता मीटिंगला जाणार आहेत, त्यांच्यासाठी ब्रेकफास्टची तयारी करा. एक मिनिट, एक मिनिट, मला आठवू द्या. मॅडम आणि सर तांब्या घेऊन जाणार आहेत? नाही नाही, तांब्या नाही. मॅडम आणि सर ब्रेकफास्ट करायला जाणार आहेत? नाही नाही, ब्रेकफास्ट नाही. मग ब्रेकफास्ट? चंदू काका, ते मीटिंगला जाणार आहेत, तुम्हाला ब्रेकफास्ट बनवायचा आहे. गो. हो जातो, मी हे पहिले बदलतो. हा, हे कसं आवरायला पाहिजे ना. चंदू काका पण ना. देविका, तू लवकर रेडी हो. हो. रेवती आंटीचा कमरे में बंद करण्याचा प्लॅन तर रेडी आहे. आता पुढचं सगळं देविकाच करेल. गौरी, तू देविकाला काम द्यायचा विचार केलास ना, ते खूप छान झालं. अगं तिला केवढा आधार झालाय त्याचा. ए बाजू 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 बाजू. ए गौरी, गौरी, हे ब्रेड घे, ब्रेड घे, ब्रेड. चंदू सांभाळ, सांभाळ. तुम्हाला चहा देतो, थांबा. चहा द्यायचा ना तुम्हाला. काय झालंय चंदू? नाही काय नाही झालंय, थांबा, तुम्हाला सांगतो. चहा देतो तुम्हाला. अरे बापरे, हळू हळू. चक्का बसेल, चहा पिऊन घ्या मस्त. हे घ्या दादा. लोई दादा, तुम्ही पण चहा घ्या. मला आहे ना, मला घाई आहे. कसली घाई आहे तुला? अहो, माझ्याकडे बोलायला पण वेळ नाही. चंदू काय झालंय? अहो, मला अर्जंट पराठे करायचे आहेत. पराठे? हा.
पराठ्यांसाठी पीठ हवं असेल ना, हे बघ समोरच्याच कप्प्यात वरती बघ. मला माहिती आहे, मी आता काहीच विसरणार नाही, सगळं काम एकदम सोपं झालेलं आहे. त्या देविका ताईंनी काय केलं माहितीये का, त्या सगळ्या डब्यांना ना स्टिकर लावून ठेवलेत, त्याच्यावर मी सगळं एकदम पटवट पटवट काम करतोय. हा अहो चंदू शेठ, माझी कॉफी झाली का? हा चहा आहे. चहा आहे का तो? म्हणजे माझा वेळ वाया गेला. नाही कॉफी नाही केली का? काय म्हणजे मला इथे श्वास घ्यायला पण टाइम नाही, आता चुकून घेतला. चंदू, अरे एवढ्या घाईघाईत कुणासाठी पराठे करतोयस? कुणी बाहेर निघालंय का? हो, ते देविका ताई आणि रुद्रदादा फिरायला चाललेत ना. फिरायला? हो, आता नवीन नवीन लग्न झाल्यानंतर जोडीने फिरायला जातात नाही का? चंदू काका, काय बोलताय तुम्ही? जोडी ती नाही आहे आणि रुद्र सरांचं माझ्याशी लग्न झालंय, मी बायको आहे त्यांची. चंदू, अरे काय काही बोलतोयस? रुद्रचं गौरीशी लग्न झालंय, लक्षात ठेव. नितन हे तरी विसरू नको चंदू. हा